नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय टेन्थ स्टँडर्ड सायन्स पार्ट टू लेसन नंबर एट सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी तर हा आपला फोर्थ व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी स्टार्ट करणार आहोत याआधीचे सगळे टॉपिक्स आपण लास्ट व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत आय होप की तुम्ही ते सर्व व्हिडिओज पाहिले असतील जर पाहिले नसतील तर या ठिकाणी एक आय आयकॉन आहे ज्यावर जाऊन तुम्ही त्या आधीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता ओके सो लेट अ स्टार्ट फर्स्ट या ठिकाणी रिकॉल अ लिटल असं सांगितलेलं आहे तर यामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढे येणाऱ्या पॅरॅग्राफ्समध्ये पाहणार आहोतच आधी आपण फक्त प्रश्न रीड करणार आहोत ओके सो so, पहिला प्रश्न आहे व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय दुसरा प्रश्न आहे इन विच वेरियस फील्ड्स द बायोटेक्नॉलॉजी हॅज बीन युजफुल कोणत्या कोणत्या फील्ड्समध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर होतो हे पण आपण -पन खाली पाहणार आहोत खालच्या पॅग्राफ्समध्ये नेक्स्ट आहे व्हॉट द इम्पॅक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ॲग्रिकल्चर अँड अदर रिलेटेड फील्ड्स इतर जे काय फील्ड्स आहेत किंवा ॲग्रिकल्चर आहे तर याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा काय इम्पॅक्ट पडतो काय किंवा काय परिणाम होतो ओके okay? सो so, पहिल्यांदा आता आपण पाहणार आहोत की बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय व्हॉट इज so, बायोटेक्नॉलॉजी सो बायोटेक्नॉलॉजीचा या ठिकाणी एक मोठा पॅरेग्राफ आहे तो आधी आपण रीड करूया वी हॅव स्टडीड इन लास्ट क्लास दॅट बायोटेक्नॉलॉजी इज ब्रिंगिंग अबाउट आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायझेशन इन ऑर्गॅनिझम्स फॉर ह्युमॅन वेलफेअर म्हणजे काय हे आपण लास्ट स्टँडर्डला पाहिलं आहे पुन्हा एकदा पाहूया के बायो न, की बायोटेक्नॉलॉजी इज ब्रिंगिंग अबाउट आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस म्हणजे काय तर ऑर्गॅनिझम्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये मग ते प्लांट्स असू देत ॲनिमल्स असू देत किंवा सीड्स असू देत प्लांट्सच्या बिया असू देत तर याच्यामध्ये असे काहीतरी जेनेटिक चेंजेस घडवून आणले जातात त्यांच्या जीन्समध्ये असे काहीतरी चेंजेस घडवून आणले जातात बट कसे आर्टिफिशियली म्हणजे त्याच्यामध्ये मानव चेंजेस घडवून आणतो म्हणून ते कसं आहे आर्टिफिशियली अँड हायब्रिडायझेशन त्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन घडवून आणलं जातं तुम्हाला माहिती आहे की, हो की हायब्रिड सीड्स असतात किंवा हायब्रा हायब्रिड व्हीट वगैरे असतं म्हणजे गहू वगैरे असतात तर हे सगळं हायब्रिड हायब्रिडायझेशनमध्ये येतं तर असे काहीतरी जेनेटिक चेंजेस या सर्वांमध्ये घडवून आणले जातात पण ते कशासाठी तर मानवाच्या कल्याणासाठी मग हे सगळं का केलं जातं तर फॉर दी ह्युमॅन वेलफेअर ह्युमॅन वेलफेअर म्हणजे काय मानवाच्या कल्याणासाठी मानवाच्या प्रगतीसाठी हे सगळं घडवून आणलं जातं सो वेरियस ब्रांचेस ऑफ सायन्स लाईक सायटोलॉजी सो वॉट इज सायटोलॉजी हे आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे स्टडी ऑफ सेल्स सेल ऑरगॅनर्स फंक्शन ऑफ सेल्स त्याचबरोबर स्ट्रक्चर ऑफ सेल्स इन्क्ल्युडेड इन सायटोलॉजी नेक्स्ट आहे बायोकेमिस्ट्री मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग आर इन्क्ल्युडेड इन बायोटेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय काय येतं सायटोलॉजी येतं बायोकेमिस्ट्री येतं मोलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग हे सगळं कशामध्ये येतं बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतं देअर इज कन्सिडरेबल प्रोग्रेस मेनली इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मसी ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजीमुळे ॲग्रिकल्चर त्याचबरोबर फार्मसीच्या फील्डसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे डेव्हलपमेंट घडून आलेली आहे आता ती कशी ते पुढे सांगितलेलं आहे न्यू एक्सपेरिमेंट्स आर बींग परफॉर्मड फॉर इम्प्रूविंग दी ॲग्रिकल्चरल इल्ड मग ॲग्रिकल्चरल इल्ड म्हणजे काय तर कृषी उत्पादन म्हणजे शेतामध्ये जे पीक घेतलं जातं तर त्याचं संख्या वाढावं किंवा त्याचं प्रमाण वाढावं यासाठी काही नवीन एक्सपेरिमेंट्स केले जातात मग ते कशाच्या अंतर्गत होतात बायोटेक्नॉलॉजीच्या अंतर्गत होतात मग काय केलं जातं नेमकं तर ॲग्रिकल्चरमध्ये जसं की एखादं कुठलं पण पीक आहे तर त्याला व्यवस्थित त्याची वाढ होण्यासाठी जवळजवळ चार महीने पट -पट पट -पट पट -पट ते सहा किंवा सहा ते आठ महिने लागतात मग काय केलं जातं तर ती जी पिकं आहेत त्यांचे जे सीड्स आहेत तर त्यांच्या सीड्समध्ये असे काहीतरी जेनेटिक चेंजेस घडवून आणले जातात ज्याच्यामुळे त्यांची वाढ पटपट व्हावी त्यांची ग्रोथ पटपट व्हावी त्यांना बाहेरून असे काही आर्टिफिशियल हार्मोन्स दिले जातात की जेणेकरून त्यांची ग्रोथ पटपट व्हावी आणि ते जे सगळं पीक आहे ते लवकर उगावं आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना लवकर ते खायला मिळेल किंवा त्या शेतकऱ्याला पण लवकर त्या परिणाम वगैरे मिळेल ओके यासाठी सो so, हे झालं बायोटेक्नॉलॉजीमुळे ॲग्रिकल्चरमध्ये कशाप्रकारे चेंजेस घडून येत आहेत नेक्स्ट आहे फार्मसीमध्ये इन फार्मसी एक्सपिरिमेंट्स फॉर प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज अँटीबॉडीज तयार करण्यासाठीसुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो विटॅमिन्स अँड हॉर्मोन्स लाईक इन्सुलिन हॅव बीन सक्सेसफुल आता तुम्ही पाहता की मेडिकल्समध्ये विटॅमिन्सच्या गोळ्या असतात विटॅमिन सी असतं यु इम्युनिटीसाठी विटॅमिन ए आहे विटॅमिन डी थ्री आहे के तर हे सगळे विटॅमिन्स कुठून आले तर तेच जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये जेनेटिक चेंजेस घडवून ते विटॅमिन्स वाप ते विटॅमिन्स आपल्या औषधांमध्ये वगैरे वापरले जातात आणि ते बाहेरून सप्लिमेंट आपल्या बॉडीला दिलं जातं नेक्स्ट आहे हॉर्मोन्स जसं की वेरियस ग्रोथ हॉर्मोन्स असतात तर ते त्याचबरोबर इन्सुलिन्स असतात तर हे सगळं काही आज फार्मसीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेलं आहे आणि जे की आपण यामधले विटॅमिन्स वगैरे वापरत असतो त्याचबरोबर आहे प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज नेक्स्ट आहे हाय क्लास व्हरायटीज ऑफ क्रॉप्स हॅव बीन डेव्हलप थ्रू द टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर टिश्यू कल्चरमुळे मोठ्या प्रमाणामध्ये टिश्यू कल्चर म्हणजे काय हे आपण आधी पण पाहिलेलं आहे आधीच्या व्हिडिओजमध्ये सो तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या सो टिशू कल्चरसारख्या टेक्निकमुळे मोठ्या प्रमाणामध्ये हाय क्लास व्हरायटीज ऑफ क्रॉप्स म्हणजे खूप वेल डेव्हलप्ड किंवा खूप चांगले असे क्रॉप्स हाय क्लास म्हणजे खूप चांगले क्रॉप्स खूप चांगले वेल डेव्हलप्ड असलेले क्रॉप्स आता विकसित होऊ लागलेले आहेत त्यांचे डेव्हलपमेंट अजून होऊ लागलेली आहे सो त्यानंतरचा टॉपिक आहे बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड्स फॉलोविंग मेन एरियाज म्हणजे बायोटेक्नॉलॉजी हे पुढील एरियाजमध्ये वापरलं जातं जसं की पहिलं आहे यूज ऑफ व्हेरियस ॲबिलिटीज ऑफ मायक्रोब्स लाईक योगट प्रोडक्शन फ्रॉम मिल्क आणि त्याचबरोबर अल्कोहोल फ्रॉम मोलासिस आता तुम्हाला माहितीच आहे की दुधापासून दही बनतं त्याच्यामध्ये मायक्रोब्सच्या मायक्रोब्समुळे बनतं कोणतं मायक्रोब असतं लॅक्टोबॅसिली सो लॅक्टोबॅसिली जे की दुधामध्ये प्रेझेंट असतं त्याच्यापासून दही बनतं कसं बनतं हे आपण सेवन्थ चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे ओके okay. सो so, हे सगळे जे मायक्रोब्स आहेत दुधापासून दही बनवणारे किंवा मोलॅसिसपासून अल्कोहोल बनवणारे हे सगळे मायक्रोब्स यांची जी ॲबिलिटी आहे ते ती इन्क्रीज करण्याचं काम देखील बायोटेक्नॉलॉजीमध्ये केलं जातं नेक्स्ट आहे यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल्स जसं की एक्झाम्पल प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज अँड वॅक्सिन्स एक्सेट्रा विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक सेल्स अँटीबॉडीज किंवा वॅक्सिन्स बनवणं ते कसं के केलं जातं किंवा कसे बनवले जातात वॅक्सिन्स हे पण आपण आय थिंक सो लास्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे सो Uh, हे जे सगळे वॅक्सिन्स आहेत किंवा अँटीबॉडीज आहेत तर यांचं प्रोडक्शन करण्यासाठी स्पेसिफिक प्रकारचे सेल्स लागतात तर ते सगळं सगळं कशाच्या अंतर्गत येतं बायोटेक्नॉलॉजीच्या अंतर्गत येतं नेक्स्ट आहे यूज ऑफ बायोमोलिक्युल्स बायोमॉलिक्युल्समध्ये बायोचं अर्थ काय होतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये जे मॉलिक्युल्स असतात जसे की डी एन ए आहे प्रोटीन आहे तर या सगळ्यांचा वापर करणं हे सगळं कशासाठी ह्युमॅन वेलफेअरसाठी जे की बायोटेक्नॉलॉजीस बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतं नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स प्लांट्सचे डेव्हलपमेंट अनिमल्सचे डेव्हलपमेंट अँड प्रोडक्ट्स ऑफ डिझायर्ड क्वालिटी बाय जीन मॅनिप्युलेशन म्हणजे जसं की आता तुम्ही पाहता की सपोज हे ए प्लांट आहे आपण जस्ट सपोज करूया फ्लावरचे प्लांट्स आहेत हे बी प्लांट आहे आता ए प्लांट जे आहे तर त्याच्यामध्ये काय विशेषता आहे की याचा वास खूप चांगला आहे पण हे खूप हळूहळू वाढतं पटपट नाही वाढत हे प्लांट ह्याचा वास खूप चांगला आहे बट ह्याला लवकर फुलं नाही आहेत खूप ते मोठं झाल्यानंतर वगैरे फुलं येतात आणि नेक्स्ट जे बी प्लांट आहे त्याला खूप लवकर म्हणजे याच्या याच्या कम्पॅरेटिव्हली खूप लवकर फुलं येतात पण त्याला वास चांगला नाही आहे मग आता तिसरं प्लांट जे तयार करणार जेनेटिक चेंजेस करून बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून याच्यामधले प्रॉपर्टीज घेणार याच्यामधले प्रॉपर्टीज घेणार आणि असं प्लांट तयार कर करणार की ज्याचा वास पण चांगला आहे आणि ज्याला पटपट फुलं पण येतात ओके म्हणजे हे जे काही नवीन प्रकारचं प्लांट तयार झालेलं आहे तर ते कसं काय झालं त्याच्यामध्ये जेनेटिक चेंजेस करून मग अशाच पद्धतीने बायोटेक्नॉलॉजीमध्ये वेरियस प्लांट्समध्ये किंवा वेरियस ॲनिमल्समध्ये अशा प्रकारचे जेनेटिक चेंजेस घडवून आणले जातात आणि मग त्याच्यानुसार हवं त्याप्रमाणे ते प्लांट्स किंवा ॲनिमल्स तयार होऊ शकतात नेक्स्ट आहे प्रोडक्शन ऑफ ह्युमॅन ग्रोथ हॉर्मोन विथ द हेल्प ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया आता तुम्ही पाहता की खूप साऱ्या प्रमाणामध्ये पोल्युशन होत आहे ग्लोबल वॉर्मिंग आहे तर याच्यामुळे मानवाच्या शरीरावर अर्थातच परिणाम होतो आहे मग आपले जे काही ग्रोथ हॉर्मोन्स आहेत तर त्याच्यामध्ये काही चेंजेस करून येतात आणि मग मानवाची ग्रोथ व्यवस्थित होत नाही मग ही ग्रोथ व्यवस्थित व्हावी यासाठी काही नवीन जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया जे आहेत म्हणजे बॅक्टेरियाज जे आहेत त्याच्यामध्ये असे काही चेंजेस केले जातात की जे ह्युमॅन बॉडीमध्ये जाऊन फक्त ह्युमॅन बॉडीचे जे ग्रोथ हॉर्मोन्स आहेत ते त्यांना ॲक्टिव्ह करण्याचं किंवा ते ग्रोथ हॉर्मोन्स पुरवण्याचं काम करतील आणि मग ते बाहेरून सप्लिमेंट्स दिल्या जातात जेणेकरून ह्युमॅन बॉडीची ग्रोथ व्यवस्थित व्हावी नेक्स्ट आहे दॅट इज ऑल्सो बायोटेक्नॉलॉजी नेक्स्ट आहे यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक जेनेटिक टेक्निकमध्ये काय होतात जीन्समध्ये चेंजेस होतात जीन्समध्ये चेंज केले जातात आणि मग ते जीन्स Uh, ज्याप्रमाणे हवे त्याप्रमाणे बदल करून so, मग काया है, तो ते पुन्हा ॲनिमलच्या किंवा प्लांटच्या बॉडीमध्ये सोडले जातात सो नॉन जेनेटिक बायोलॉज बायोटेक्नॉलॉजी इन्वॉल्व्स यूज ऑफ आयदर सेल्स और टिशू मग नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी काय आहे तर त्याच्यामध्ये सेल्स किंवा टिश्यूज यांचा वापर केला जातो एक्झाम्पल काय आहे टिशू कल्चर आहे प्रोडक्शन ऑफ हायब्रीड सीड्स आहे एक्सेट्रा ओके okay? कल्चर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्स हायब्रिड सीड्स म्हणजे काय जसं ज्याच्यामध्ये तिथे जिन्समध्ये मॉडिफिकेशन केलं जातं जी एम क्रॉप्स आहेत तर ते सगळं ओके okay? नेक्स्ट आहे बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी आता बायोटेक्नॉलॉजीचे काय बेनिफिट्स आहेत म्हणजे आपण बायोटेक्नॉलॉजीचा का वापर केला पाहिजे काहीतरी बेनिफिट्स असतील त्यासाठीच आपण त्याचा वापर करतो आहे मग त्याचे बेनिफिट्स आहेत तर ते आपण पाहूया फर्स्ट आहे इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द पर हेक्टर इल्ड इरेस्पेक्टिव ऑफ द लिमिटेशन्स ऑफ क्रॉपलँड एरिया आता जसं की आपण पाहतो जे ज जी शेतजमीन आहे त्याच्यामधली खूप सारी पिकं घेऊन घेऊन काही भागामधली जमीन किंवा जर आपण सततची पिकं घेतली अशी पिकं घेतली की ज्याच्यामुळे खूप दिवस जर ती पिकं घेतली खूप वेळा जर ती पिकं घेतली की जमिनीची सुपिकता हळूहळू कमी होते मग अशीच जर पिकं घेत राहिलं शेतामध्ये तर जमिनीची सुपिकता कमी होणार मग अशी जर जमिनीची सुपिकता कमी झाली म्हणजे जमीन नापीक होणार मग नापीक जमिनीमध्ये कोणतं पीक येईल का तर नाही येणार मग ही जमीन सुपीक करण्यासाठी काही फर्टिलायझर्स किंवा काही मायक्रोब्सचा वापर केला जातो मग त्याच्या आधारे या जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी मदत होते मग जर जमिनीची सुपिकता वाढली तर नक्कीच पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेता येणार आहे आणि जर खूप पीक झालं तर मग त्यातून शेतकऱ्याला अर्थातच जास्त पैसे मिळणार आहेत म्हणजे काय होणार आहे तर हेक्टर पर इल्ड वाढणार आहे म्हणजे जा म्हणजे प एका हेक्टरला जेवढं पीक घेतलं जायचं तर त्याच्यात त्याच्यापेक्षा जास्त पीक मिळणार आहे जर आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला तर तर अशा पद्धतीने जर आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला तर त्याच्यातून खूप जास्त उत्पादनही मिळेल आणि त्या उत्पादनातून उत्पन्नही वाढेल त्याच्यानंतर आहे एक्सपेन्सेस ऑन डिसीज कंट्रोल हॅव मिनिमाइज्ड सिन्स डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज आता आपण पाहतो की असे काही क्रॉप्स असतात की त्यांना जर कीड लागली म्हणजे आधीचे जे, जे, जे क्रॉप्स होते आधीचे जे, जे बी बियाणी होते त्यांना कीड लागू नये म्हणून पेस्टिसाईड्स किंवा इन्सेक्टिसाइड्स वगैरे फवारायला लागायचे ला मग त्याच्यामध्ये पण खर्च व्हायचा ते इन्सेक्टिसाईड्स आणा किंवा ते फवारा यासाठी पण मग हे जे काही त्याच्यासाठी पैसे लागायचे ते आता शक्यतो लागत नाहीत कारण आता जे काही क्रॉप्स तयार केले जातात तर ता त्याच्यामध्ये ऑलरेडी असे जीन्स घेतलेले असतात की जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही कीटक येणार नाही किंवा ते पिकाचं नुकसान होणार नाही म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की जे डिसीज पसरू नये त्याच्यासाठी जे पैसे त्या शेतकऱ्याला द्यावे लागायचे तर ते आता कमी हो कमी झालेलं आहे त्याच्यानंतर आहे ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीज इल्ड पर ॲनम हॅज बीन इनक्रीज म्हणजे जसं की आपण पाहतो की आता केळी जी आहेत तर ती वर्षभर आपल्याला खायला मिळतात म्हणजे आधी एका स्पेसिफिक सीझनमध्ये केळी मिळायची एका स्पेसिफिक सीझनमध्ये ॲपल मिळायचं त्या त्या सीझनमध्येच मँगो मिळायचं परंतु आता आपण असं बघतो की काही जी फळं आहेत ती आपल्याला वर्षभर खायला मिळतात मग कसं काय तर ते याच पद्धतीने की ती जी फळं आहेत तर त्याच्यामध्ये असे काही जीन्स वापरले जातात की ते कोणत्याही कुठल्याही सीझनमध्ये किंवा कुठल्याही स्थितीमध्ये पर्यावरणाच्या वातावरणाच्या कुठल्याही स्थितीमध्ये ते जगू शकतील आणि वाढू शकतील आणि मग फ्रा फास्ट फ्रूट सेटिंग म्हणजे काय आधी एक पीक तयार व्हायला सहा सात महिने लागायचे तर आता त्याच पिकामध्ये असे काही चे जेनेटिक चेंजेस केले जातात की ते पीक चार महिन्यामध्येच उगवतं चार महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये उगवतं म्हणजे लवकर उगवत आहे आणि जर ते पीक लवकर उगवलं तर शेतकरी लवकर विकणार त्याला पैसे खूप मिळणार त्याच्यामुळे त्याचं जे उत्पन्न आहे तर ते देखील वाढणार okay? so, आहे ओके सो नेक्स्ट आहे फोर्थ पॉईंट डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेस रेजिस्टंट व्हरायटीज विच विच कॅन विथस्टँड व्हेरिएबल टेम्परेचर वॉटर स्ट्रेस चेंजिंग फर्टॅलिटी ऑफ सॉईल एक्सेट्रा हॅज बिकम पॉसिबल मग असे जे काही प्लांट्स असे आता सीड्स बनवले जातात जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स की जे काही असतात कुठल्या पण पर्यावरणाच्या परिस्थितीमध्ये कुठल्या पण सिच्युएशनमध्ये ते जगू शकतात म्हणजे आधी कसं व्हायचं की खूप जर पाणी झालं त्या पिकाला तर ते जगायचं नाही पीक तर आता असं नाही आहे आता असे काही सीड्स तयार केले जातात की ज्यांना खूप पाणी मिळालं तरी पण त्याच्यावर काही इफेक्ट नाही होत किंवा त्यांना जेवढं लागेल तेवढं मिळालं आणि जर खूप कमी पडायला लागलं तरी पण त्याच्यावर काही इफेक्ट नाही होत ते वाढत राहतात किंवा काही जास्त नुकसान नाही होत वाढतात म्हणजे जास्त काही नुकसान नाही होत ते वाढत राहतात नेक्स्ट आहे त्याची जर सॉईलची फर्टिलिटी चेंज होत राहिली तर त्याच्यावर त्याचं पण त्या पिकांवरती काही फरक नाही पडत सो अशा प्रकारे आता जेनेटिकली मॉडिफाईड क्रोप्स तयार करण्यात आलेले आहेत सो नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडिया आता आपण पाहिलं की बायोटेक्नॉलॉजीचं यूज काय कुठल्या कुठल्या फील्डमध्ये यूज होतो बायोटेक्नॉलॉजीचे बेनिफिट्स काय आहेत मग एवढे सगळे बेनिफिट्स आहेत ओके okay, सो so बायोटेक्नॉलॉजी प्रत्येक कंट्री वापरत असणारच आहे मग याच बायोटेक्नॉलॉजीचा विकास आपल्या देशामध्ये दे कसा झाला तर ते आपण पाहूया सो गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅड एस्टॅब्लिश्ड द नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड इन नाईन्टीन एटी टू मग भारत सरकारने एक बोर्ड एस्टॅब्लिश केला होता नाईनटीन एटी टूला ज्याचं नाव होतं नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड दिस बोर्ड वॉज ट्रान्सफॉर्म इन टू डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी अंडर द मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन नाईन्टीन एटी सिक्स मग नाइन्टीन एटी सिक्समध्ये काय झालं हा जो बोर्ड एस्टॅब्लिश केला गेला होता नाईन्टीन एटी टू साली तर हा बोर्ड जो होता तर तो परत याचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये करण्यात आला एका डिपार्टमेंटमध्ये करण्यात आला डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो कोणाच्या अंडर तर मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा अंडर ओके सो व्हेरियस इन्स्टिट्यूट्स इन इंडिया आर वर्किंग अंडर द कंट्रोल ऑफ दिस डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी मग 1986 एटी सिक्स साली हे जे बायोटेक्नॉलॉजीचं डिपार्टमेंट तयार झालेलं आहे तर याच्या अंडर अनेक इन्स्टिट्यूट्स इंडियामधले काम करत आहेत जसे की त्याच्यामध्ये कुठले कुठले इन्स्टिट्यूट्स आहेत तर इट इन्क्लूड्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी नॅशनल फॅसिलिटी फॉर ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स एवढे सगळे इन्स्टिट्यूट्स आता सध्या इंडियामध्ये आपल्या काम करत आहेत देअर आर फॅसिलिटीज ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च इन दिस इन्स्टिट्यूट्स फ्रॉम वेअर थाऊजंड ऑफ स्टुडंट्स हॅव परस्युड पी एच डी डिग्रीज अँड आर कंट्रीब्युटिंग टू दी प्रोग्रेस ऑफ कंट्री इन द फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी मग या इन्स्टिट्यूट्समधून या इन्स्टिट्यूट्समध्ये इतक्या चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं किंवा हायर एज्युकेशन दिलं जातं की अनेक स्टुडंट्स या इन्स्टिट्यूट्समधून शिकलेले आता त्यांच्यामध्ये पी एच डी त्यांनी पी एच डी डिग्री पार केलेली आहे पी एच डी डिग्री मिळवलेली आहे आणि आपल्या देशाच्या बायोटेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटमध्ये त्या आता कॉन्ट्रिब्युशन करत आहेत म्हणजे देशामध्ये जे बायोटेक्नॉलॉजी फील्डमध्ये जे काही विकास होतोय तर त्याच्यामध्ये ते कॉन्ट्रीब्युशन करत आहेत ओके सो okay? so अशा प्रकारे होतं डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडिया नेक्स्ट आहे कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की बायोटेक्नॉलॉजीचा वापर कमर्शियलसाठी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉप्स वगैरे तयार करण्यासाठी कशाप्रकारे केला जातो ओके okay? सो so, आय होप की तुम्हाला हा आजचा पार्ट समजला असेल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला तेच नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनेलवरती अवेलेबल आहेत चला तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत नवीन व्हिडिओसोबत नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी तेही सुहाणी सूर्यवंशी या चॅनलवरती सो फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू एन नेक्स्ट व्हिडिओ